नमस्कार फ्रेंड्स, आज आपण खूप मोठ्या आणि खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, शिक्षणाची नवीन पद्धत। जर ही पद्धत तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, आणि काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर आम्हाला जरूर विचारा। तर आता आपण पहिल्यांदा पाहून घेऊया पहिली पद्धत आपली काय होती ती। आपली पहिली पद्धत होती ती 10+2 होती। आपली जी पहिली पद्धत होती ती होती 10+2। आता तीच चेंज करून ती करण्यात आलेली आहे 5+3+3+4। आता हे 5 जे आहे ते पूर्व शिक्षण, म्हणजे थोडक्यात आपण पूर्व प्राथमिक म्हणू शकतो, जे LKG HKG आणि फर्स्ट सेकंड स्टँडर्ड, म्हणजे ज्यात ते 5 वर्ष येतात। नंतरचे नेक्स्ट आहे ते तिसरी ते पाचवी। त्याच्यानंतरचे आहे ते 6वी ते 8वी आणि नंतर 9 to 12 किंवा 9वी ते 12वी। अशी पद्धत ही पहिली पद्धत आहे, 10+2 ही पहिली पद्धत आहे। आता जी नवीन पद्धत आहे त्यानुसार 5+3+3+4, म्हणजे ह्या पद्धतीत बरेच चेंजेस करण्यात आले। ते चेंजेस महत्त्वाचे आहेत आणि यात अजून एक सांगतो, 5वीपर्यंत जे एज्युकेशन असेल ते जास्तीत जास्त मातृभाषेत, किंवा स्थानिक भाषा जी असेल त्या भाषेत देणं हे बंधनकारक असेल। आता ते कंपल्शन करतील का नाही करतील हे त्यांच्यावर डिपेंड आहे। नेक्स्ट पॉइंट आहे, जी ओल्ड मेथड होती त्यात मेन म्हणतात 10 बोर्ड होत, बरोबर, आणि 12। तर हे चेंजेस करून त्यांनी फक्त 12th ला एग्जाम असेल आणि जो पॅटर्न चेंज झालाय तो 9वी ते 12वी हा पॅटर्न खूप पूर्णपणे चेंज झाला असेल। 9वी ते 12वी या सेमिस्टर पॅटर्न असेल, सेमिस्टर पॅटर्न असेल। नंतर यात अजून काय चेंजेस झाले ते लक्षात घ्या, जे तुम्ही 5वीपर्यंत शिकणार आहात ते तर मातृभाषेत आलंच, पण अजून एक पद्धत आली क्रेडिट बँक। यात तुम्ही नवीन नवीन स्किल्स डेव्हलपमेंट करू शकणार आहात, तुमचे स्वतःचे काही स्किल्स असतील, लक्षात ठेवायचं खूप इम्पॉर्टंट आहे। कारण सर्व पालकांनी पण हे बघणं खूप आवश्यक आहे, कारण यात तुम्हाला समजेल की आपला विद्यार्थी पुढे काय करणार आहे आणि आपल्या विद्यार्थ्याला काय काय स्किलची गरज आहे, स्किल्स डेव्हलपमेंट म्हणून, किंवा व्होकेशनल ट्रेनिंग, व्होकेशनल शिक्षण हे मुलांना 6वीनंतर चालू होईल। व्होकेशनमध्ये त्यात असेल वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स असतील, फॉर एक्झाम्पल सांगायचं संगीत आलं, सिंगिंग आलं, वादन आलं, किंवा एखाद्याला प्रोजेक्ट्स रिलेटेड असतील, वैज्ञानिक रिलेटेड असेल, किंवा खेळ असेल, परत बऱ्याच गोष्टी, बरेच स्किल, परत कार्पेंट्री असेल, व्यावसायिक शिक्षण सुद्धा असेल। ह्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती आपल्याला जसं त्यांचं काही गोष्टी डेव्हलपमेंट होतील किंवा इन्क्लोज होतील, पब्लिश होतील, त्यावेळेस आपल्याला सगळ्यात जास्त डिटेलमध्ये नवीन मेथड ही कळणार आहे। तर एक क्रेडिट बँक आहे, क्रेडिट बँक मध्ये तुमचे स्किल्स जमा होणार। ही झाली आपली ओल्ड मेथड, झाली ही शैक्षणिक झाली, शैक्षणिक झाली ती फक्त माध्यमिक शिक्षणासाठी झाली, 12वीपर्यंत झाली, हे 12वीपर्यंत झालं। पण नवीन मेथड्स मध्ये काय आले सांगतो अजून, 9वी ते 12वी सेमिस्टर पॅटर्न असेल, 12वीला एक्झाम असेल, 12वीला रिपोर्ट कार्ड वरती गुण हे फक्त पहिले शिक्षक देत होते, आता त्याच्यात तुमचे मित्र पण सहभागी असतील, एक शेअर असेल, त्यात तुमचे मित्रांकडून पण शेअर असतात, हे लक्षात ठेवा। आता ते कसं देणार काय देणार ते आपण
ज्यावेळेस पब्लिश होईल व्यवस्थित अजून इन डिटेल त्यावेळेस आपण बघणार आहोत. तर हे समजून घ्या काय काय चेंजेस आहेत. आता हे खूप म्हणजे जवळपास 34 इयर्स पासून हे रखडलेलं होतं. म्हणजे हे असं करणं का गरजेचं होतं, यांनी जे आपलं गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटनं 2 लाख लोकांचं सर्वे केलं आणि त्यातून त्यांना काही ड्रॉबॅक्स मिळाले. या ज्या ओल्ड सेक्शनच्या ओल्ड जी एज्युकेशन सिस्टम होती, जी जुनी पद्धत होती, त्या जुन्या पद्धतीत काहीतरी ड्रॉबॅक्स होते, बरेच ड्रॉबॅक्स होते आपल्याला पण माहिती आहे. मग ते ड्रॉबॅक्स आपल्याला ओव्हरकम करायचे होते, म्हणून त्यांनी एक नवीन प्रणाली, नवीन शिक्षण पद्धत आणलेली आहे. आता ह्या शिक्षण पद्धतीत अजून सांगतो, उच्च शिक्षण पद्धतीत त्यांनी जे MPhil होती, MPhil पूर्णपणे हद्दपार करून टाकलेली आहे. जर MA केलं तर डायरेक्टली तुम्ही PhD ला ऍडमिशन घेऊ शकता. आता 12वीसाठी महत्वाचं आहे, 12वीसाठी पहिल्यांदा शाखा होती, शाखा शाखा सगळ्यांना माहिती आहे, सायन्स आर्ट कॉमर्स. सायन्सला गेलं की हुशार, आर्टला गेलं की आपण असं समजायचं कमी हुशार, ठीक आहे. पण आता त्यांनी शाखा असे पद्धत काढून टाकलेली आहे, लक्षात ठेव. शाखा म्हणजे विज्ञान शाखेचा विद्यार्थी कॉमर्सचा सब्जेक्ट शिकायचा असेल तरी शिकू शकतो, विज्ञान शाखेचा विद्यार्थी पॉलिटिक्स शिकायचा असेल तरी शिकू शकतो, किंवा आर्टचा विद्यार्थी फिजिक्स शिकायचा असेल, कॉमर्सचा विद्यार्थी फिजिक्स शिकायचा असेल तरी तो शिकू शकतो. इयत्ता 12 नंतर आता ह्याच्यानंतर जे पदव्युत्तर एक्झाम आहे, पदवीसाठीचं जे एक्झाम आहे त्यासाठी त्यांनी नवीन चेंजेस केले. पदवीसाठीसाठी सांगतो, ज्यावेळेस जे पदवीच्या एक्झाम्स आहेत, ज्या पदवीच्या एक्झाम्स आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 12वीला असता ज्या त्या बारावीच्या एक्झाम्स नंतर तुम्हाला आता 12वी मार्क पडले आणि तुम्हाला कुठल्या एखाद्या डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं, तर त्यावेळेस तुमचे कॅट म्हणून एक एक्झाम घेतली जाणार, कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट. त्याच्याबद्दल अजून सुद्धा डिटेल्स नंतर कळतील आपल्याला. तसंच 12वी नंतर ज्यावेळेस तुम्ही डिग्रीला घेता, तुम्ही 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केला तर सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला. हे सर्टिफिकेट फक्त ओनली सर्टिफिकेट असेल, म्हणजे नॉट अ डिग्री, इट इज नॉट ऍक्च्युअली डिग्री. सेकंड वर्षाचं केलं तर डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल. थर्ड इयर पूर्ण केलं तुम्ही तर तुम्हाला ते डिग्री कम्प्लिशन असं सर्टिफिकेट मिळेल. म्हणजे तुम्ही एक डिग्री होल्डर असाल, थर्ड इयरलाच तुम्ही डिग्री होल्डर असाल, पण तुम्हाला फ्युचर एज्युकेशन जर करायचं असेल, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, तर तुम्हाला हे उपयोगाचं नाही. तुम्हाला फोर्थ इयर कम्प्लीट करावंच लागेल, चौथं वर्ष हे कम्प्लीट करावंच लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही चौथं वर्ष कम्प्लीट कराल त्यावेळेस तुम्हाला डिग्री प्लस रिसर्च असं सर्टिफिकेट मिळेल. ह्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळत जातील. तरी तुम्ही समजून घ्या 5+3+3+4 आणि घाबरून जायची काही कारण नाही. ह्यात तुम्हाला नवीन नवीन स्किल्स डेव्हलप मिळणार आहेत. ही शिक्षण पद्धत ही जी आपण म्हणू शकतो की एक प्रकारे काय म्हणू शकतो, एक मास्टर स्ट्रोक आहे. जे की आतापर्यंत जी जुनी शिक्षण पद्धत होती, काय म्हणू बेंच्या ज्या व्यतिरिक्त अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला आत्तापासूनच लहानपणापासूनच बऱ्या ऍक्टिंग्स असतील, काही स्किल्स डेव्हलपमेंट असतील, ह्या बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळणार आहेत. ओनली आता पुस्तकी ते पुस्तक हा विषय त्यातून हद्दपार झालेला आहे. त्याच्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मातृभाषेचा फायदा हा पण इम्पॉर्टंट आहे. हे ह्यातून एक स्पष्ट होते की मातृभाषा ही महत्वाची आहे. मातृभाषेतून जे शिकलं 5वीपर्यंत तुम्ही मातृभाषेत जे शिकणार आहे ते व्यवस्थित लक्षात राहतं, हे पण एक फायदा आहे. परत सेमिस्टर पॅटर्न तुम्हाला हळूहळू कळेल, सेमिस्टर पॅटर्न काय असतो. परत क्रेडिट बँक, आता जे क्रेडिट बँक मी सांगत होतो ना ते तुम्हाला इकडे पण उपयोगायचे. क्रेडिट बँकमध्ये तुम्ही स्किल्स डेव्हलप करता आणि हे सगळं ऑनलाईन प्लॅटफॉर्म सारखं असतात.
जसं तुम्ही बँकेत पैसे टाकता तसं तुम्ही तुम्हाला क्रेडिट मिळत जाणार आहे. एक स्किल्स असणार आहे, स्किल तुम्ही एक एक्स वाय झेड स्किल केलं मग त्याचं क्रेडिट असणार आहे, ते तुमच्या बँकेत जमा होणार, तुमच्या नावावर जमा होणार आणि ते तुम्ही ऑनलाईन यूज करू शकता. तुम्हाला सर्टिफिकेट असणार आहे, ट्वेल्थ नंतर सर्टिफिकेट असणार आहे, ट्वेल्थ नंतर तुमचे एक्झाम्स नंतर वर्षाला वार्षिक दोन एक्झाम्स असतात, ते कॉमन आहे म्हणजे सगळ्या इयर्स मध्ये दोन एक्झाम्स राहतील. जसं आणि आता ह्या बऱ्याच जे होतं म्हणजे तुम्हाला एक वर्णन असायचं की मातृभाषेत नसायचं, सेमिस्टर पॅटर्न हे अजून तुम्हाला माहीत नसेल, हे हळूहळू तुम्हाला समजत जाईल. एक विशेष म्हणजे शाखा, जी शाखा आहे म्हणजे आपण म्हणत होतो की सायन्स साईड कॉमर्स आर्ट, तर ही टोटली आता व्हॅनिश झालेलं आहे, हे पूर्णपणे बदलण्यात आलेलं आहे. आता हे आत्ता कॅबिनेटनं मंजूर दिली. आणि दुसरी गोष्ट, जे मनुष्यबळ विकास मंत्रालय जे आहे आता ते शिक्षण मंत्रालय म्हणून कार्यरत होणार आहे. MHRD इज नाव इन एज्युकेशन मिनिस्ट्री. तर यात काही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील किंवा काही अजून काही समजलं नसेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि या ठिकाणी आपण अजून एक सांगू इच्छितो की हे आत्ता कॅबिनेटमध्ये मंजूर झाले, येणाऱ्या नेक्स्ट इयरमध्ये हे शिक्षण प्रणाली नवीन पद्धत ही लागू होणार आहे. 2021 आणि 22 या वर्षापासून ही नवीन पॅटर्न, एक नवीन चॅलेंजिंग पॅटर्न पण असेल आणि इंटरेस्टिंग पॅटर्न असेल, त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. आम्हाला जरूर कळवा आमचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील आपण त्या सॉल्व करू, आणि काही माहिती असतील तर तुम्हाला आम्ही वेळोवेळी प्रोव्हाइड करू. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, आमचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.